नमस्ते मी योगेश कुठे लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात जे काही विधान केलेलं आहे त्या विधानावरनं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न भाजप शिवसेना आणि एकूणच महायुती करत असल्याचं दिसून येत आहे अमेरिकेमधल्या आपल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवणार असल्याचं विधान केल्याचा या मंडळींचा दावा आहे खरं तर राहुल गांधी यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी भारतामध्ये योग्य पद्धतीची फेअर सिस्टीम आल्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करता येऊ शकेल या देशातील बहुसंख्य जनता अनेक जाती अनेक समुदाय यांना अजून पुरेसा न्याय मिळालेला नाही त्यामुळं हे आरक्षण त्यानंतरच संपवता येऊ शकेल अशी भूमिका मांडली होती त्यांच्या या सगळ्या वाक्यांमधलं फक्त एकच सोयीचं वाक्य घेण्यात आलं आणि काँग्रेस आरक्षण संपवणार असल्याचा दावा करण्यात आला या सगळ्या विधानावरनं भाजपनं मोर्चे काढले शिवसेनेनं मोर्चे काढले इथपर्यंत आपण समजू शकतो ठीक आहे तुम्हाला तेवढ्याच भागाचं नॅरेटिव्ह पसरवायचं होतं त्याबद्दल तुम्ही मोर्चे काढले तुम्हाला तो अधिकार आहे त्याबद्दल निषेध व्यक्त केला राहुल गांधींना या देशाची बदनामी करण्याची सवय लागलेली आहे आणि प्रदेशात गेल्यानंतर ते अशाच पद्धतीची विधानं करतात असं म्हणण्याचा देखील महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिकार आहे इथपर्यंत समजू शकतो याच्यानंतर खरी गंमत जी आहे ती त्यानंतर सगळी सुरू झालेली आहे राहुल गांधी यांनी असं विधान केलं याबद्दल ॲडव्होकेट असीम सोरोदे यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रकार हा वंचित आघाडीनं केला खरं तर आसिम सोरोदे हे काही काँग्रेसचे सदस्य नाही आहेत असिम सोरोदे यांच्या सांगण्यावरनं राहुल गांधींनी हे काही विधान केलेलं नव्हतं तरी पुण्यामधल्या त्यांच्या घरासमोर मोर्चा नेण्याचं कारण काय याचा उलगडा अनेकांना शेवटपर्यंत झाला नाही म्हणजे वंचितला नक्की करायचं काय होतं म्हणजे असिम सरोदे यांनी जी काही या त्यांची निर्भय बनो ही जी यात्रा काढलेली होती त्याचा राग होता की आरक्षण कोणत्याही परिस्थिती हटवलं जाणार नाही म्हणून त्यासाठी त्यांनी केलेली घेतलेली भूमिका त्याबद्दल त्यांना राग होता का काय म्हणजे कुठे काही आंदोलन म्हणजे कोण काय बोललेलं आहे आणि त्याचा त्याच्याशी काही संबंध आहे की नाही याचा देखील विचार वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला नव्हता ही त्यांची खरी गंमत होती त्याविरोधात काँग्रेसचे लोक पुन्हा त्या असिम सरोदे संरक्षण देण्यासाठी गेले ही गोष्ट वेगळी पण एकूणच वंचितला नक्की साधायचं काय होतं हा प्रश्न राहिलाच म्हणजे मोर्चे निघाले आणि आसीम सरोदे यांच्या घरावर देखील काय निषेध करणारी पत्रकं कर निघाली अशा दोन गोष्टी झाल्या म्हणजे ज्याच्याबद्दल राहुल गांधी बोललेलेच नाहीत त्याच्याबद्दल अशा दोन गोष्टी घडून गेल्या आणि तिसरी गोष्ट जी केली ती बुलढाण्याचे आमदार जे आहे संजय गायकवाड त्यांनी मात्र आता हद्दस सगळी ओलांडलेली आहे त्यांनी असं आज विधान केलं आणि खरोखरीच ते विधान आक्षेपार्ह आहे त्या विधानाबद्दल क संजय गायकवाड यांचा खरोखरीच त्या पद्धतीनं बोलण्याचा जो काही एक एकूण त्यांचा जो सगळा आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे ते पाहता त्यांनी आज असं विधान बोलून एक प्रकारे सगळ्या प्रकारचे लिमिट्स तोडलेले आहेत त्यांनी असं विधान केलं ज्या राहुल गांधींनी आरक्षण संपवणार अशी भाषा केली त्यांची जर जीभ कोणी तोडून आणून दिली तर मी त्याला अकरा लाख रुपयांचं बक्षीस दिल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह निरेटिव्ह ने ने ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आवाहन आहे की या, या राहुल गांधीची जो जी जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल खरोखरीच असं धमकी आणि किळस वाटणारं असं हे विधान आहे एक आमदार अशा प्रकारचं खरोखरी विधान कसं काय करू शकतो आणि असं विधान करणारा आमदार कसं काय होऊ शकतो असा प्रश्न या निमित्तानं अनेकांना पडला असेल पण संजय गायकवाट आहे काय असं पहिल्यांदाच बोललेले नाही आहेत म्हणजे आत्तापर्यंत त्यांची विधानं अशी बहुतांशरित्या अशी वादग्रस्तच राहिलेली आहे मात्र या वादाची एक परिसीमा त्यांनी या विधानानं केलेली आहे याआधी त्यांनी सदावरती यांच्याबद्दल देखील अशीच टीका केलेली होती आणि ज्या सदावर्तींचा मराठा आरक्षण विरोध आहे त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे त्यांच्यावरती त्यांच्या गाडीवरती काही मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी दगडफेक केलेली होती तेव्हा देखील त्या सदावर्तींना संपवायला पाहिजे होतं अशा प्रकारची एक भीती दाखवणारं किंवा धमकी देणारं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं होतं आणि ही काय संजय गायकवाड यांची पहिलीच वेळ नाही आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील ते अशाच खालच्या भाषेमध्ये बोलतात प्रसाद लाड यांच्याबद्दल देखील ते अशाच खालच्या भाष भाषेमध्ये बोललेले होते त्यामुळं कोणताही पायपोस न बाळगणं अतिशय उथळपणे विधान करणाऱ्या नेत्यांमध्ये संजय गायकवाड यांचा क्रमांक हा वरचा आहे असं कधीकधी अनेकदा वाटतं संजय गायकवाड हे असं मुद्दामहून करतात की संजय गायकवाड यांना कोणी बोलायला लावतं की संजय गायकवाड यांना योग्यरित्या प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग काही सापडलेला आहे असं अनेक कारण मला या निमित्तानं खरं शोधाविषयी वाटतात किंवा संजय गायकवाड हे खरं तर बुलढाण्याचे आमदार आहेत असे विदर्भामध्ये भरपूर आमदार आहेत पण कोणाची ओळख अशी महाराष्ट्र व्यापी झालेली नाही आहे पण अशी सवंग उथळ वादग्रस्त आणि कधीकधी आमदार म्हणून घ्यायला देखील कमीपणा वाटावा अशी विधानं संजय गायकवाड करत असतात यामागे त्यांचा जो हेतू दिसतोय मला तरी की त्यांना सगळं समजत असावं या विधानांचे परिणाम काय होतील हे देखील त्यांना कळत असावं तरी ते अशा प्रकारचं धाडस करतात मध्यंतरी त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस स्वतः तेल तलवारीनं केक कापून साजरा केला आता एखाद्या आमदारानं अशा प्रकारची कृती करणं हे योग्य आहे का किंवा गणपतराव देशमुख किंवा बाळासाहेब थोरात किंवा भाजपमध्ये इतर कुणी अभ्यासू जे आमदार आहेत हे आमदार कुठे आणि संजय गायकवाड कुठे असाच हा प्रश्न अनेकदा पडतो मला तर असं कधीकधी वाटतं संजय गायकवाड हे अतिशय हुशार आणि बनेल अशा प्रकारचे आमदार वाटावेत अशी परिस्थिती येते कारण त्यांना माहिती आहे जर आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात काही जर स्थान मि मिळवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारची विधानं करायला हवीत खरं तर अशा विधानांवरती योग्य रीतीनं चाप बसायला हवा त्यांच्याविरोधात धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करायला हवा कारण एखाद्याची जीभ तोडणं म्हणजे तो एक हिंसेला समर्थन उत्तेजन देण्याचाच हा प्रकार आहे त्याबद्दल पोलिसांनी कारवाई तातडीनं करणं गरजेचं आहे आता ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळं पोलीस खरोखरीच कारवाई करतील की नाही याबद्दल शंकाच आहे या दे देखील त्यांनी आपण स्वतः वाघाची शिकार केला असल्याचा दावा केला होता आता वाघाच्या शिकारीवरती भारतामध्ये बंदी आहे तरीही ते अशा प्रकारे त्या ते बोलून जातात वन खात्यानं त्यांच्यावर तेव्हाच जर गुन्हा दाखल केला असता तर एखाद्याची जी भासडण्याची भाषा त्यांच्यामध्ये आली नसती हे मात्र तितकंच खरं पण आता हे संजय गायकवाडांसारखे असे अनेक उथळ आणि काही अद्वा तोद्वा बोलणारे नेते यांचं महाराष्ट्रामध्ये पीक उदंड आलेला आहे जोमान आलेलं आहे अशांना धडा शिकवणं हा एक काळाची गरज बनलेली आहे नाहीतर अशा प्रकारे विधानं करून एक सवंग लोकप्रियता मिळवण्याचं एक सूत्रच अनेकांना सापडेल याची भीती वाटते आणि त्यामुळं सध्याचं जे राजकारण अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये भरच पडत जाईल त्यामुळं संजय गायकवाड यांच्यासारख्या यांच्या जिभेला वेळीच लगाम घालायला हवा अर्थात हा लगाम घालताना कायदेशीर मार्गाने घालायला हवा त्यांनी हिंसेला उत्तेजन दिलं म्हणून त्याच्या विरोधात देखील आपण हिंसेला उत्तेजन देणारं विधान करणं हे चुकीचं ठरवू शकेल त्यामुळं कायदेशीररित्याच पोलिसांनी या त्यांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे तरच संजय गायकवाड हे अशा प्रकारे पुन्हा विधान करण्यासाठी धजावणार नाहीत अर्थात संजय गायकवाड यांच्यावरती काही गुन्हा दाखल होणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे ते बुलढाण्याचे एक फायर फायटर नेते म्हणून ओळखले जात होते पण पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं आपली ओळख कोट अनकोट महाराष्ट्राला करून दिलेली आहे त्यामुळे गुन्हा जरी दाखल झाला तरी संजय गायकवाड हे काही शांत बसतील असं वाटत नाही त्यामुळं ते, ते पोलिसांच्या विरोधात का थी, देखील काहीतरी बरळतील काहीतरी थी, बोलतील याची शक्यता जास्त वाटते आहे पण तरीही त्यांच्यापासनं कुणी अशी प्रेरणा घेऊन पुन्हा अशा प्रकारचे विधानं करणं करायला जर नको असतील तर त्यांना कायद्याचा चाप बसवायला हवा आणि पोलीस अशा विधानांना रोखू शकतात असा देखील संदेश समाजामध्ये आणि अशा राजकारणामध्ये जाणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई व्हायला हवी पण संजय गायक गायकवाड हे एकूणच एकनाथ शिंदे यांचे हे लाडके आमदार असावेत कारण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांनी खालच्या पातळीवरची भाषा वापरली काँग्रेसविषयी वापरली की जी जे शब्द मला या व्हिडिओमध्ये उच्चारता येणं देखील शक्य होणार नाही तरीही त्यांच्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही आणि जे विधान जे वाक्य राहुल गांधी हे बोललेलेच नाही आहेत तरी त्यांची जी भासडण्याची भाषा जर संजय गायकवाड करत असतील तर एकनाथ शिंदे यांच्या देखील हा प्रति प्रतिमेला त्यांच्या प्रतिष्ठेला हा धक्का देणारा प्रकार आहे पण मला आपल्याला असं वाटतं की हे विधान वादग्रस्त आहे त्यांच्या प्रतिमेला धक्का देणार आहे पण खुद्द एकनाथ शिंदे यांना असं वाटतं आहे का हा खरा प्रश्न आहे पण मला वाटतं पोलिसांनी तरी तातडीने संजय गायकवाड यांच्यावरती नोटीस बाजवावी त्यांना हिंसेला उत्तेजन दिलं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि वेळ जर पडली तर त्यांना न्यायालयासमोर देखील खेचावं असं वाटतं पण मला आधी म्हटलं त्याप्रमाणे फार काही पोलिसांकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं अपेक्षा नाही आहेत त्यामुळं जनताच या निवडणुकीमध्ये काहीतरी अशा नेत्यांबद्दल निर्णय घेऊ शकेल याशीच खरी आशा आपण बाळगायला हवी तुम्हाला काय वाटतं की संजय गायकवाड यांचं जे विधान आहे हे विधान योग्य आहे का आणि खरोखर जर राहुल गांधी अशा पद्धतीचं बोलले होते का याचा देखील तुम्ही पड याची देखील तुम्ही पडताळणी करा आणि पाहत राहा लेट्स मराठी